म्हणजे नाव आपलं यावं एवढीच विनंती आहे. तिसरं म्हणजे मी ज्या प्रभागातून आता म्हणजे काम करते पाहते, रोडचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पण अपार्टमेंट पण आहेत. अपार्टमेंट वाले म्हणतात आम्ही मतदान कशाला करायचं, आम्हाला काही तुमच्या रोडची पाण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये. आता प्रकर्षाने भेडसावणारा प्रश्न आहे म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. जे काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे आलेले आहेत त्यांनी बिल्डिंग बांधले आणि बिल्डर तिथून निघून गेले, मग त्या लोकांच्यावर लोकांच्याकडे प्रॉब्लेम हा असा आहे की फ्लॅट नावावर नाही आहे. मग त्या प्रॉपर्टी कार्डासाठी काहीतरी आपण उपाययोजना करावी असं एक मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटची एक सूचना की मी साहेबांनी सांगितलं की कुठल्याही पक्षाचं इथं नाव उच्चारण करायचं नाही आहे, तरी मी नाही सर एवढंच सांगते की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केंद्र सरकार काँग्रेस पक्ष केंद्रातही सत्ता होती राज्यातही होती तरी सुद्धा आपल्या नाही तरी पण मला बोलण्याचं असं आहे की ह्या आपल्या कार्यकिर्दीमध्ये एस टी स्टेशन वरती महिलांच्यासाठी वेस्ट ब्रिडिंग साठी एक कक्ष होता, हिरकणी कक्ष, आता तो बंद झालेला आहे. तर त्याच्यासाठी परत एकदा उपाययोजना काही होत असेल तर त्याच्या आणि महिलांच्यासाठी फार मोठा फायदा होईल. धन्यवाद. व्यासपीठ आणि विविध क्षेत्रातून आलेल्या आपण सर्व महिला भगिनी आणि बंधू आणि भगिनींनो, माझं नाव आहे सौ संगीता प्रकाश अस्वले. मी जवळजवळ गगन लोड्यामध्ये जवळजवळ 18 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि आता सध्या मी पन्हाळा तालुक्यामध्ये सर्व्हिस आहे. राहायला मी फुलेवाडीला आहे. कालच मला मॅडमचा फोन आला की मॅडम माझा संवाद कोल्हापूरचा या कार्यक्रमासाठी तुम्ही यावं लागतंय. मी सांगितलं येते मला आवडतं बोलायला. जर तर सांगायचं म्हणजे मी प्राथमिक शिक्षिका आहे म्हणून मी शिक्षणावरच जास्त काही बोलणार आहे. महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या महापालिकेच्या शाळा हे वाचल्याच पाहिजे. आज खाजगी शिक्षणामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पेय वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं खाजगी शिक्षणाकडे खाजगी याच्याकडे इंग्रजी याच्याकडे पेय वाढलेला आहे, त्यामुळे महापालिकेच्या शाळा बंद पडायला लागले आहेत, पटसंख्या घटायला लागलेली आहे. तर त्या अंतर्गत आपण महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवायला पाहिजे. त्याच्यासाठी ई लर्निंगची सुविधा जर केली प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, तर ई लर्निंगची सुविधा जर केली म्हणजे प्रत्येक विविध उपक्रम जर आपण राबवले तर महापालिकेच्या शाळा नक्कीच चालणार आहे, म्हणजे बंद पडणार नाही. सरकारी शाळा वाचल्याच पाहिजे. दुसरं, उच्च शिक्षणाच्या सोयी ज्या आहेत त्या कोल्हापूरला मिळाल्या पाहिजे, जास्त उच्च शिक्षणाच्या सोयी झाल्या पाहिजेत. तिसरं म्हणजे एम पी एस सी चं केंद्र जे आहे ते कोल्हापूरला आहे, तर यू पी एस सी ची केंद्र जे आहेत कमी आहे आणि यू पी एस सी केंद्र जे आहे मार्गदर्शन केंद्र हे कोल्हापूरला व्हावं ही माझी इच्छा आहे. तिसरं जे आहे प्रभावर महिलांसाठी वाचनालय. प्रभावर महिलांसाठी वाचनालय झालं महिला घरामध्ये किती वाचन करतात याचा प्रश्न गंभीर आहे. तर त्याच्यासाठी आज ज्येष्ठ नागरिक मॅडम सांगितलं ज्येष्ठ नागरिक वगैरे ज्या शिकलेल्या महिला आहेत त्याचं प्रभावर वाचनालय जर केलं त्या ठिकाणी त्या काय करतील वाचन करतील. ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन झालं पाहिजे, म्हणजे न्यू पॅलेस आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, रंकाळा तलाव आहे, कारण बाहेरची लोक पर्यटनासाठी येत असतात. त्यावेळी कोल्हापूरला कुणी नावं ठेवली याच्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन हे झालंच पाहिजे. झोपडपट्टी निर्मळ पुनर्वसन हे सुद्धा जायचं साहेब झालं पाहिजे आपल्याला. आणि महिलांच्यासाठी काय मॅडमनी सांगितलेलं आहे, मी जवळजवळ 40 मुद्दे काढून आणले होते, ते जवळजवळ झालेले आहेत, फक्त शिक्षणावरच मी बोललेले आहे. तर आजचा नगरसेवक जो आहे, आता इलेक्शन आलेले आहे तर नगरसेवक कसा असावा या संदर्भात मी थोडक्यात देणार आहे माहिती तुम्हाला. तर आजचा नगरसेवक जो अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा असायला पाहिजे. उत्तम प्रशासन मॅडम साहेब कोल्हापूरला उत्तम प्रशासन झालं पाहिजे, महत्वाचं म्हणजे उत्तम प्रशासनाची गरज आहे. तो उत्तम वक्ता असला पाहिजे. आता नगरसेवक नगरसेविका जे उत्तम वक्ता असली पाहिजे, निर्णयक्षम असली पाहिजे, म्हणजे स्वतः ते महिलांसाठी मी जास्त बोलते कारण महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला आपण पद मागतो 50% आरक्षण मागतो त्यावेळी त्या पदाचा वापर आपण जरूर केला पाहिजे. विकासाचा ध्यास असणारा नगरसेवक असायला पाहिजे. न्यायाची चाळणी आणि न्यायाची चीड असणार असायला पाहिजे. तो अभ्यास असायला पाहिजे. प्रभागाची पूर्ण माहिती त्यांना असली पाहिजे. आणि विशेष म्हणजे मगाशी त्या मॅडमनी सांगितलं की निवडून गेले की 5 वर्ष परत फिरकत नाही, तर जनतेशी त्याचा संवाद हा झालाच पाहिजे. त्यांना प्रशासकीय नियमांचे पालन केलेले असले केलं पाहिजे. विशेष म्हणजे तो वक्तशीर असला पाहिजे, कारण एखाद्या कार्यक्रमाला ज्यावेळेला आपण बोलवतो त्यावेळी लोक कंटाळतात आणि नगरसेवक किंवा म्हणजे येत नाहीत लोक, तर अशा वेळी हा नगरसेवक किंवा नगरसेविका जे की वक्तशीर असली पाहिजे.
विशेष म्हणजे उपक्रमशील असला पाहिजे. म्हणजे प्रभागामध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवून आपल्या कोल्हापूरचा विकास कसा होईल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचा दृष्टिकोन हा विशाल असला पाहिजे. त्याचं शिक्षण जे आहे कमीत कमी ग्रॅज्युएट पर्यंत कमीत कमी झालेलं असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे तंत्रज्ञानावर त्याचा जास्त भर असला पाहिजे. तो स्वतः संगणक साक्षर असला पाहिजे. तो कल्पक असला पाहिजे आणि नैतिक जबाबदाऱ्या तो पाळणार असला पाहिजे. आणि विशेष म्हणजे शेवटचं म्हणजे तो भविष्याचा वेध घेणारा असला पाहिजे. हे जर गुण आपण हे निकष साहेब लावले आणि त्या पद्धतीने आपण निघाल्या सेवकांची निवड करावी अशी मी आपल्याला विनंती करते. साहेबांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. माझे सर्व पदवी स्वागताकरता देखील दिलं तर योग्य ठरेल. आज आम्ही महापालिकेचा जाहीरनामा आपण तुमच्या सूचनांवरून करणार आहोत. या शहरामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे शॉर्ट मध्ये जर सांगितलं तर सगळ्यांना बोलायला संधी मिळेल असं मला वाटतं. नमस्कार. साहेबांनी केलेला हा उपक्रम प्रथम स्वागतार्ह आहे. मी सारिका सागर बकरे. साहेब माझ्या सूचना आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. पहिली सूचना म्हणजे पाण्याची होती ती तुम्ही मांडलेलीच आहे. त्याबरोबर महानगरपालिकेची जर इमारत आहे ती जर आपल्याला बदलता आली तर ती बरं होईल. कारण अपंग व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना ती फार त्रासदायक आहे. म्हणजे वर जायचं वरती गेल्यावर तिथे कळते की हे डिपार्टमेंट इथे नाही मग परत त्या व्यक्तीने खाली यायचं ते त्यांना त्रासदायक होतं. त्यामुळे जर शक्य असेल तर ती इमारत बदलावी. याबरोबर जसे आपण नगरसेवक निवडून देणार आहोत म्हणजे आता तुम्ही जे निवडून आणणार आहात तर एक तुम्ही कमिटी अशी करावी की ज्या कमिटीमध्ये अशा व्यक्ती असाव्या की त्यांचा कुठल्याही राजकारणी पक्षाशी संबंध नसेल. उदाहरण द्यायचं झालं तर सुनील कुमार लोटे सर आहेत, उदयसिंग गायकवाड साहेब आहेत, अशी मान्यवर व्यक्ती त्या कमिटीमध्ये असावी जेणेकरून या व्यक्तीने नगरसेवक आणि प्रशासन यांच्यावर जाब विचारण्याचं त्यांनी काम करायला पाहिजे. त्यानंतर पालिकेमध्ये लोकशाही दिन होतो की ज्यामध्ये सामान्य व्यक्ती आमच्यासारखी तिथं जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारू शकतात. हे कोल्हापूरमधील माझ्यामध्ये 99% लोकांना माहीत नाहीये. तर ती माहिती त्यांना करून द्यावी आणि या ही जी कमिटी तुम्ही स्थापन कराल अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी कराल म्हटलंय त्यांनी त्यावर लक्ष ठेवावं अशी माझी इच्छा आहे. कारण महानगरपालिकेचा जर कारभार बघितला तर एकदम कचाळ आहे. कारण गेली 1.5 वर्ष मी तो कारभार फार जवळून बघितलाय आणि मी त्यातून होरपळून निघाले. त्यामुळे मी हे 2-3 मुद्दे सांगितले. म्हणजे फार म्हणजे आता तुम्ही आमच्या सासऱ्यांना ओळखताय, कदाचित सासरे बोलले असतील तुम्हाला. लाईट समस्या एवढी मी फेस केली 1.5 वर्ष की जसा एखादा पिता आपल्या मुलीसाठी चप्पल झिजवतो किंवा शोधण्यासाठी तसं ते लाईट मिळवण्यासाठी मी चपला झिजवले. त्यामुळे जर ही कमिटी तुम्ही स्थापन केली तर फार सामान्य माणसांना जो त्रास होतोय तो होणार नाही. आणि पाण्याची समस्या जी सगळ्यांनी सांगितली त्यात माझी अशी अपेक्षा आहे की शास्त्रीय पद्धतीने रेन हार्वेस्टिंग करावं आणि त्याच त्याच पाण्याचा रिवापर करावं. कारण इथून पुढे जे काय होणार आहे जरी तिसरं महायुद्ध झालं तरी ते पाण्यासाठीच होणार आहे. एवढी गंभीर समस्या आहे आणि होऊ नये म्हणूनच हे सांगितलं सुचवलं. आणि दुसरं म्हणाल तर ड्रेनेजची पाईपलाईन आहे ती व्यवस्था न करता पूर्वीप्रमाणे टाक्या हे जर करता आलं जुन्या कन्स्ट्रक्शन असेल ते ठीक आहे पण नवीन याला तर ते फार बरं होईल. कारण हा सर्व मैल आपण नदीमध्ये सोडला जातो आणि त्यामुळे नदीचं पाणी दूषित होते. तर एवढ्याच माझ्या सूचना आहेत तुमच्याकडून त्यावर अंमलबजावणी होईल अशी माझी आशा आहे. बऱ्याच प्रकारचं जे पाणी आहे ते आपण ETP आणि STP लाच देतो. आता शहरात ड्रेनेज पूर्ण नाही आहे. सगळं पाणी. नमस्कार. नीलम मोरे माझं नाव. मगापासून जे प्रत्येक जण आपण हे व्हायला पाहिजे वगैरे जे सांगतोय पण त्याच्यावरती मला एक उपाय सुचतोय म्हणून मी इथे पटकन आले की शहराचा विकास होणं किंवा देशाचा विकास होणं याच्यासाठी जे राजकारणांमध्ये जे लोक येतात तर ते तेवढे प्रगल्भ असले पाहिजेत किंवा एज्युकेटेड असले पाहिजेत असं आपण सगळेच म्हणतो. पण जे आता या मॅडमनी जसं सांगितलं की त्याच्यातल्या क्वालिटीज तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की कंपाऊंडर होण्यासाठी नर्स होण्यासाठी एक काहीतरी एज्युकेशन लागतं पण राजकारणी होण्यासाठी कुठलीच डिग्री लागत नाही.
तर त्याच्यासाठी एक प्रॉपर एक असा सिलेबस तयार करून त्याच्यासाठी 2 वर्षाची डिग्री नगरसेवक व्हायचं आहे तर 12वीनंतर 2 वर्षाची डिग्री कंपल्सरी आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज त्यांनी त्या पास केलेल्या असल्या पाहिजे किंवा त्यांनी प्रॅक्टिकली ते काम त्याच्याकडून ते करून घेतलं गेलं पाहिजे आणि त्याच्या पुढचे जे काही मग राजकारणी ज्या काही पोस्ट असतील त्याप्रमाणे मग डिप्लोमा डिग्री अशा प्रमाणे त्याच्यातलं कॉलेज असायला पाहिजे कारण असं कधीच होत नाही की म्हणजे थोडंसं काहीतरी येत आहे आणि आपण राजकारणात शिरतो तर देशाचा शहराचा विकास व्हायचा असेल तर तो ती व्यक्ती तिथून ती प्रॉपर एज्युकेटेड किंवा त्याला आकार दिलेला असला पाहिजे हा एक म्हणजे मला आता हे सगळ्यांचं आहे की मला असं वाटतंय आणि कोल्हापूरमध्ये असं पहिलं आगळवेगळं कॉलेज तयार व्हावं असं डिप्लोमा आणि अशी डिग्री अशी तयार व्हावी आणि ज्यांच्याकडे ती डिग्री असेल तोच त्या पदासाठी पात्र असेल तिथे उभं राहण्यासाठी पात्र असेल म्हणजे ऑलरेडी तो तेवढा तो तयार झालेला असेल आणि अजून आपली मुलं कोल्हापूर शहरातली मुलं जेव्हा जग आता छोटं झालंय जगा सगळीकडे जातात पण आपली मुलं शिक्षित असतात डिग्री घेतात पण त्या जगाच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावर ते एकदम वीक होतात तिथे कमी पडतात तर लहानपणापासूनच या मुलांचं शैक्षणिक पद्धतीमध्ये आपण खूप सुधारणा करायला पाहिजे त्यांच्या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये कॉन्फिडन्स नॉलेज ह्या सगळ्या प्रमाणे की जसं आपण पुणे मुंबईचं कॉलेज म्हणतो आज बाहेर गेलं की शिवाजी युनिव्हर्सिटीची डिग्री असं चेहरे लोकांचे होतात आणि मग मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो तर असं व्हायला पाहिजे इथलं एज्युकेशन की अरे मग हा विद्यार्थी किंवा हा कॅन्डिडेट शिवाजी युनिव्हर्सिटीचा आहे मग त्याला वरती घ्या तर अशा पद्धतीने आपलं शिक्षण पद्धती इथे व्हायला पाहिजे ती खूप कमी आहे आणि त्याच्यावर मला उपाययोजना पण म्हणजे का कमी आहे तर टीचिंग स्टाफ आपण तेवढा प्रॉपर तयार घेत नाही की त्या मुलाला घडवण्यासाठी तर थँक्यू व्हेरी मच एवढ्या 2 माझ्या सूचना होत्या थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सुनीता शिवराज देसाई साडेगुडीतून आलेली आहे माननीय व्यासपीठ आदरणीय कोल्हापूरकर माननीय बंटी सर आणि मिसेस नमस्ते नगरसेवक नावाचं सर्व काही नगराचा सेवक तो प्रामाणिक निस्वार्थी आणि सेवाभावी असावा अभ्यास दूरदृष्टी असणारा आपल्या कोल्हापूरचा धार्मिक सांस्कृतिक पर्यटनाचा पुढील 50 वर्षाचा विचार करणार राबवणारा असावा वीज पाणी आरोग्य परिवहन सेवा स्वच्छता या मूलभूत समस्यांची जाग असावी त्याचे त्याने नियोजनही करावे आणि आता सध्या तो कळीचा मुद्दा आहे तो हद्दवाढ त्यासाठी पक्षीय बीत थोडेफार बाजूला ठेवून कोल्हापूरच्या प्रगतीसाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना समजून घेऊन त्यासाठी प्रयत्न करावे त्यांना प्रथम विश्वासात घेऊन की तुम्ही कोल्हापूरचेच आहात आणि ही हद्दवाढ ही तुमच्यासाठीच आहे याचा विश्वासात संपादन करून दाखवावा उपनगरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे त्यानुसार योजना राबवाव्या कोणतेही प्रश्न अडचण न करणारा पाकिट संस्कृतीला थारा न देणारा स्वतःपुरता विचार न करणारा कोणत्याही खासगी विषयावर चिखलफेक न करणारा प्रशासनाशी सुसंवाद असणारा कृतीशील व विकासाची कास धरणारा असावा तसेच एक असणारा एक सूर स्वच्छ सुंदर कोल्हापूर हे महानगरपालिकेचेच वाक्य आपल्याला माहिती आहे याची सुरुवात घेऊ पाहणाऱ्या स्वतः नगरसेवकाने आपल्या प्रचारापासूनच ही सुरुवात करावी आपले डिजिटल बोर्ड मोठे बॅनर्स लावून कोल्हापूरचे सौंदर्य बिघडू नये आदर्श बोलून आदर्श हाच आदर्श चालवावा म्हणून नागरिकांचे जीवन सुसह्य करणारा नागरिकांशी सुसंवाद करणारा पूर्ण वेळ असा नगराचा सेवक तो आपला नगरसेवक असावा तसेच आपणही या कोल्हापूरचे जबाबदार नागरिक आहोत याचे भान ठेवून आपले वर्तन असावे एवढंच मला सांगायचं होतं हॅलो मला इथेच उभारून बोलायला सांगितल्यामुळं मी पहिल्यांदा साहेबांच्या आणि वैद्यांचे मनपूर्वक आभार मानली आहे नाहीतर वाज व्यासपीठावर येऊन बोललेले नाही त्याबद्दल क्षमस्व नगरसेवक ज्यावेळेला मी नगरसेवक होणार ही जी व्यक्ती बोलते ती नगरसेवक होण्यास पात्र आहे की नाही हे प्रथम बघितलं पाहिजे त्याला नगरसेवक होण्यासाठी जे जे लागतं ते त्याच्यात गुण आहेत की नाही हे प्रथम तपासलं पाहिजे त्याच्यामध्ये सहनशीलता नियोजनबद्धता कर्तव्य दक्षता आपल्या भागातील लोकांच्या बद्दल त्याच्याबद्दल आदर आणि पैशांना विकत घेऊन प्रेम केलेला नगरसेवक आत्ता ह्या कार्पोरेशनमध्ये नको आहे जसं माये प्रेमानं त्या लोकांनी त्याला निवडून द्यायला पाहिजे आणि त्यानं आपलं कुटुंब म्हणून आपल्या नगर आपल्याला ज्या वर्डमधून निवडून दिलेल्या आहे लोकांनी त्यांना आपलं घर आपल्या घरातली लोक समजून त्यांच्याशी वागायला पाहिजे एवढंच मी प्रत्येकाला सांगते
कोल्हापूर संवादचे संपादक संकल्पक सतीश पाटील सो, कोल्हापूरच्या प्रथम नागरिक वैशालीताई प्रतिमा वहिनी उपस्थित मान्यवर आणि भगिनी आणि बंधूंनो, मी सविता पाटील सहाय्यक शिक्षिका सौसंगलोई हायस्कूल कोल्हापूर, तसेच श्री डी बी पाटील शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट कोल्हापूरची ट्रस्टी, या ठिकाणी सर्वी सूचना विचारलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी सूचना या ठिकाणी मांडल्या, त्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर, आदर्श कोल्हापूर असेच सर्वांचा आग्रह आहे असं दिसतंय. यामध्ये टॉयलेट्सच्या सूचना झाल्या, पण सर मला असं वाटतंय की टॉयलेट्स बऱ्याच ठिकाणी आता कपिल तीर्थात वगैरे पण आहेत, पण आपल्याला फुटतात जे काही आपण आपल्याला देऊ केलं त्याचं आपण व्यवस्थित रक्षण करत नाही असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं पे टॉयलेट्स जरी असले तरी चालतील, त्याशिवाय आपल्यालाही किंमत कळणार नाही. पैसे मोजावे लागले तरच आपण ती गोष्ट व्यवस्थित ठेवू असं वाटतंय. बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये झाडं लावण्यात आलेली आहेत, पण ती जगवली जात नाहीत. तर यासाठी मला असं वाटतं की आपली सत्ता आल्यानंतर किमान ती एरियाज प्रत्येकाला वाटून दिल्या त्या त्या ठिकाणच्या, तर कोल्हापूर शहरामध्ये मधल्या रस्त्याच्या डिवायडर्सच्या मध्ये जी झाडं लावलेली आहेत ती सुद्धा आपण रक्षण करता येतील. शहराचा विकास याच्यासाठी आपल्याला इथे बोलवलंय, त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर असावं, इतर शहरांसारखं आपलंही कोल्हापूर दिसावं असं वाटतं. त्यामुळे झाडं जगवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. स्वच्छता किंवा कचऱ्याबाबत खूप चर्चा झाली या ठिकाणी. कचरा बऱ्याच ठिकाणी गोळा होतोय, प्रत्येक कॉलनी कॉलनीमध्ये सध्या कचरा गोळा होतोय, पण तो कचरा ज्या ठिकाणी टाकला जातोय तिथून उठाव होत नाही. रस्त्यांवरती, मेन रस्त्यांवरती जिथं झाडलं जातंय, खूप कमी वेळा आठवड्यातून झाडलं जातंय, पण ते झाडलेला कचरा एका कोपऱ्यात लावला जातो फक्त, पुन्हा गाड्या येऊन दिवसभर तो कचरा आहे तसा रस्त्यावर विस्तरला जातोय. त्यामुळं त्याचंही काहीतरी बंदोबस्त व्हावा. त्याच्यानंतर सिटी आपली वायफाय करण्यात यावी. स्मार्ट सिटी बद्दल बोललो आपण, आपली सिटी वगळण्यात आलेली आहे, पण मला असं वाटतं की आपण कोल्हापूरकर खूप सक्षम आहोत. लॉस एंजल्स नंतर मध्यंतरीच्या काळात पर हेड इन्कम जास्त असणारी सिटी आहे आपली कोल्हापूर, त्यामुळं आपणच आपली सिटी कशी चांगली होईल याकडं लक्ष दिलं तर नक्की आपण त्याच्यात यशस्वी होऊ. सिटी वायफाय जर करता आली तर ती सुद्धा एक आपल्या कोल्हापूरच्या दृष्टीनं चांगली बाब ठरेल. त्याच्यानंतर पार्किंगचा प्रश्न, बऱ्याच ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. रिझर्व ज्या जागा कोल्हापूरमध्ये आहेत अशा रिझर्व जागांचा उपयोग मला वाटतंय काही बागांमध्ये बागा डेव्हलप कराव्या मुलांसाठी खेळण्यासाठी, शिवाय तिथे पार्किंग वगैरे काही सोय करता आली तर जास्त बरं पडेल, आपली सर्वांची सोय त्या ठिकाणी होईल. प्रदूषणाचा प्रश्न बऱ्याच जणांनी मांडलेला आहेच. हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, पाण्याचं तर होऊच नाही, पण हवेच्या प्रदूषणाचा इथं एक मुद्दा मला असा मांडावा असा वाटतोय. खूप मनामध्ये बऱ्याचदा हा विचार येतो, पण कुठं मांडण्याची चान्स नाही मिळाला, संधी नाही मिळाली. तर हवेचं प्रदूषण या निमित्ताने असं मी म्हणते की शहर आपला, शहराचा विकास होत असताना आपण सगळी स्वच्छता वगैरे सगळं सांभाळणार आहोत, तर काही ठिकाणी काही वेळा जयंत्या वगैरे साजऱ्या केल्या जातात, काही भल्या मोठ्या निवडणुका मिरवणुका निघतात आणि अशा मिरवणुकांमध्ये डॉल्बीज लावले जातात, खूप मोठा मॉब येतो, पोलिसांच्या सुद्धा हाताबाहेर जातात, इतक्या मोठ्या मिरवणुका निघतात. अशा वेळेस ते ध्वनी प्रदूषण जे आहे ते थांबवलं जावं, आणि हे मला वाटतं तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही नगरसेवकांकडून हे करू शकाल, कारण प्रत्येक प्रभागातून जर नगरसेवकांनीच बंदी घातली तर कोल्हापूरमध्ये असं वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही. बऱ्याचदा डेज वेगवेगळे साजरे केले जात आहेत आणि मोठमोठे डॉल्बीज वगैरे लावले जात आहेत, तर या सगळ्या प्रदूषणाला आळा बसेल. त्याच्यानंतर पार्किंग वगैरेची सोय सुद्धा काही ठिकाणी एक दिवस आड आपल्याला सांगितली गेलेली आहे, पण जो नागरिकांच्या मध्ये सिव्हिक सेन्स असला पाहिजे तो कमी आहे, त्याच्यासाठी प्रबोधन काही करता आलं तर बघा, त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या ठिकाणी बैठका घेऊन, कारण सध्याची जी तरुण मुलं आहेत ती आपलाच रस्ता आहे असं समजून वाटेल तशी गाड्या लावून बसलेली असतात, जरी हॉर्न वाजवला तरी गाड्या वाजवल्या जात नाही, तर याच्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. निर्भया प्रकरण मध्यंतरी खूप गाजलं, याच्यासाठी संरक्षणाचा मुद्दा इथे उठवला गेला. याच्यासाठी फक्त मुलींनाच तायक्वांदो आलं पाहिजे, कराटे आलं पाहिजे, याच्यापेक्षा मुलांचंही काहीतरी प्रबोधन शाळांमधून असेल, तुमच्या प्रभागांमधून असेल, किंवा एखादी कमिटी मार्फत असेल, काउन्सिलिंग मार्फत असेल, असं काही करता आलं तर बरं होईल.
बऱ्याचदा हातवाडीचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी घेतला होता. हातवाडी मला वाटतं 40 वर्षात झालेलीच नाही. प्रश्न तुमचा आहे तो काय तिथले प्रॉब्लेम्स असतील, पण तरी सुद्धा हातवाडी केल्यानं काही वेळा महानगरपालिकेचा इन्कम सोर्स सुद्धा वाढेल, त्यातून काही डेव्हलपमेंट होण्याला मदत होईल. शिवाय कोल्हापूर आपल्या पाण्यातच आहे असं आपण म्हणतो, खूप तळी होती त्या ठिकाणी. रायगड सिद्धीसारख्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यावेळी डोंगराच्या काठाला नाझरेंनी श्रमदानातून 45 तळी बांधली आणि पाण्याचा प्रश्न सोडवला. कोल्हापुरात आपल्या अनेक तळी आहेत, ती स्वच्छ ठेवणं, गाळ त्यातला उपसणं हे फार महत्त्वाचं आहे, तेही करण्याची मला वाटतं गरज आहे. आणि शिवाय बऱ्याच ठिकाणी अशा अगदी पायमल वसाहती वगैरे मी बघितले की विहिरींमध्ये कचरा टाकून ती विहीर जवळजवळ मुजवण्यात आलेली आहे. अशा विहिरींचा उपसा केला आणि त्या त्या एरियामध्ये किमान स्वच्छतेसाठी जरी ते पाणी वापरलं, खूप विहिरी कोल्हापूरमध्ये अशा आहेत की ज्या दुर्लक्षित आहेत, त्याचा पाण्याचा उपसा होत नाही, फक्त कोंडाळा म्हणून त्याचा वापर केलेला आहे. तर अशा सुद्धा पाण्याचा वापर करून ते पाणी जर सर्क्युलेट केलं तरी सुद्धा त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतंय. आणखीन जसं मी आता बोलले की संस्कार विकास, म्हणजे शहराचा विकासाबरोबर संस्कार विकास सुद्धा महत्वाचा आहे. तो जर बदल घडला तर स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. सगळेच बोलले पण आधी माझं नाव आदिया पी सरदार, चित्रकार, त्याचबरोबर असिस्टंट प्रोफेसर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. त्याचबरोबर ईफ टीचिंग बद्दल सगळे बोललेत पण आपल्या सगळ्यांना जेव्हा होतं पण आपण बघतो की रेल्वेमध्ये सेपरेट कंपार्टमेंट असतं लेडीजसाठी, तसंच एखादी बस जर लेडीजसाठी रिझर्व ठेवली तर ते चांगलं होईल. आय नो एव्हरीथिंग इज नॉट फिजिबल, बोलणं फार सोपं असतं, करून दाखवणं अवघड, पण जर बोलायचं झालं तर एक सेपरेट बस राहिली, कारण मुली जेव्हा लेक्चर्सना लेट येतात तेव्हा मी त्यांना विचारत असते की लेट का होतं, तर ते सांगतात की कॉलेजचा रस्ताच नाही तर येता जाता आणि बसमध्ये धक्काबुक्की मुलं इतकं त्रास देतात की त्यांना अक्षरशः बस एक सेपरेट जर बस असली तरी ती सोडून दोन दोन वेगळे अडाप करून यायला लागतं आणि प्लस त्यांना रिक्षा सुद्धा घ्यायला लागते. का तर मुलं त्रास देतात आणि छेडछाड करतात, त्यांना थांबवणारा कोणच नाहीये. जर सेपरेट एक लेडीज बस ठेवली आणि एक लेडीज कंडक्टर ठेवलं तर त्यांना सेफ्टी होईल, आपल्या सगळ्या बायकांना पण बरं होईल, हे मला सांगायचं आहे. सेकंडली आय वुड लाईक टू से की आर्टबद्दल बोलायचं आहे. एज्युकेशन, वुमेन एम्पावरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सगळेच बोलतो. एज्युकेटेड झाल्या पण जॉब अपॉर्च्युनिटीजचं काय? जॉबसाठी पुण्याला जायला पाहिजे, बँगलोरला जायला पाहिजे, सगळ्याच घरातून हे परमिशन्स नसतात, त्यामुळं कितीतरी इंजिनियर्स आज घरी बसून आहेत मुली. स्पेशली वुमेन एम्पावरमेंटचं जर बोलतोच तर जॉब अपॉर्च्युनिटीज जर वाढल्या तर बरं होईल. आणि टुरिझमचं एक सांगायचं आहे मला, टुरिझम आपल्याकडे चांगलंच आहे, टुरिझममुळे ट्रेड वाढेल. आणि आर्टबद्दल जर सांगायचं झालं तर मी आर्ट क्लासेस घेते, ते अशा मुलांसाठी घेते जे फीस अफोर्ड नाही करू शकतात. म्हणजे गमती काम करणाऱ्या आणि साधं दगड कामं करणाऱ्यांची पोरं माझ्याकडं आर्ट शिकायला येतात आणि आज त्या स्वतंत्र क्लासेस घ्यायला लागलेत त्या मुली. खरं त्यांना काही गायडन्स मिळत नाही आहे. जर तुम्ही एखादे वर्कशॉप्स किंवा सेमिनार्स जर त्या मुलींसाठी ठेवले तर ते स्वतः इंडिपेंडेंट होऊ शकतात. का घरकाम करणाऱ्या बाईची मुलगी घरकामच करावी असं काही नाही आहे. ती शिक्षण घेता येत नाही तर मग आर्टमध्ये जाऊ देत असं काहीतरी एंटरप्रिनरशिप बद्दल बोलल्या मॅडम, तर असं सुद्धा होईल. एवढं फक्त सांगून मी थांबते. थँक्यू व्हेरी मच या प्लॅटफॉर्म देण्याबद्दल. थँक्यू सो मच. आणले होते पॉइंट्स ते सगळे झालेले आहेत, त्यामुळे बोलणं हे फक्त हे नाही तर एक गाव एक गणपती होऊ शकत नाही का, पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे समस्या ज्या काहीही असतील त्याचे निवारण करण्यासाठी प्रत्येक भागात नवीन केंद्र उपस्थित करावी, कारण समस्या खूप असतात. बाहेरून म्हणजे दुसऱ्या शहरातील जेव्हा लोक येतील तेव्हा नाक्यावर त्यांचे आय टी कार्ड, पॅन कार्ड पाहून मग सोडणे, म्हणजे चोऱ्या, माऱ्या, बलात्कार किंवा राष्ट्राला काही धोकादायक असेल ते होणार नाही. आणि दुसरं म्हणजे गणपतीच्या वेळेला जे मोठमोठे पेंडॉल टाकून वाहतुकीसाठी अडथळा होतो त्याची काळजी घ्यावी. व जी सीन होतात ते ज्या दिवशी गणपती बसतात तेव्हाच चालू करावे, म्हणजे शेवटी नको. आणि दुसरं म्हणजे पोस्टर्स मोठमोठ्याने जी आहेत ती नको. थँक्यू. कोल्हापूर शहर हे ग्लोबल शहर खूप आधी आहे प्रत्यक्षात साहेबां आणि साहेबांच्या स्मार्ट सिटीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम रस्ते, उत्तम वाहतूक व्यवस्था, महिला शिक्षण व्यवस्था या सुविधांच्या पलीकडे जाऊन या विकास कामांकडे पाहिले पाहिजे. पूर्वीसारखे केवळ रस्ते, पाणी, वीज ही व्याख्या आता बदलली पाहिजे. आता आपण आय टी क्षेत्राच्या जगात वावरत आहोत, या अनुषंगाने केवळ मूलभूत सुविधा देणं म्हणजे नगरसेवकांचं काम संपलं असं होत नाही. नगरसेवक पद हे केवळ मिळवण्यापुरते नसते, आपण काय केले पाहिजे, कसा विकास केला पाहिजे,
यासाठी मिळवणारी संधी म्हणजे नगरसेवक पद अशी ही व्याख्या होऊ शकते. तसेच उद्याचा नागरिक घडवताना आजच्या ग्लोबल वायफाय सुविधा आपल्याकडे असलेले उच्च तंत्रज्ञान आणि शिक्षण यांची योग्य सांगड घालून नेहमीच भारता बदल पाहणे हे केव्हाही योग्य ठरेल. राजीव गांधी यांनीही ग्लोबल शहर ग्लोबल भारताचं स्वप्न पाहिलं होतं. इतर विकास कामांसोबत भारतात कोल्हापूर शहराला एका वेगळ्या उंचीवर मला घ्यायचं आहे. यासाठी माझ्यासारख्या शिक्षण तरुणी नगरसेवक पदाच्या उपेक्षेने कोल्हापूर सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने साहेबांसारख्या उच्च शिक्षित आणि शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या नेत्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ मिळालेल्या वाटेवरून न जाता उद्याच्या सर्वार्थाने परिपूर्ण असावा असे मी स्वप्न पाहते आहे. नमस्कार. माझं नाव आहे संध्या यशवंतराव.